अन्यायकारक आदेश रद्द करा। मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील 33% आरक्षण नाकारणारा अन्यायकारक त्यासना देश रद्द करावा अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। महाराष्ट्र शासनाने पदोन्नतीमधील 33% आरक्षण नाकारणारा अध्यादेश काढला आहे। हा अध्यादेश तात्काळ रद्द करण्यात यावा, अन्यथा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने महाराष्ट्रभर जेलभरो आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे। जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर राज्य सचिव गौतम मुंडे, जिल्हाध्यक्ष अरुण गायकवाड, संपतराव मस्के, प्रकाश सदावर्ते, सुरेश खरात आदींची नावे आहेत। पीपल्स रिपब्लिकन पार्टी जिल्हा परभणीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनामध्ये आमची मागणी आहे की जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांची पदोन्नती यामध्ये जी बाधा निर्माण झालेली आहे किंवा त्यांच्या प्रगतीमध्ये जे अडथळे निर्माण केले जात आहेत यासाठी शासकीय पातळीवर ही सगळी हालचाल होत आहे आणि यामध्ये सरकारनं जी भूमिका घेतलेली आहे ती शासकीय कर्मचाऱ्याच्या हितासाठी उपयुक्त नाही, म्हणून शासनानं आपला जो निर्णय आहे मागासवर्गीय कर्मचाऱ्याच्या पदोन्नतीबाबतचा तो निर्णय तात्काळ बदलावा यासाठी संबंध महाराष्ट्रामध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मान्यवर जिल्हाधिकारी साहेबाला निवेदन देऊन आमची मागणी त्यांच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहोत। आम्ही आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे, त्यांनी आमची मागणी त्यांच्यापुढे ठेवलेली आहे, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आमच्या भावना मान्यवर महाराष्ट्र शासनाकडं हे कळवणार आहेत। त्यांनी आमच्या मागणीची नोंद घेतल्याबद्दल मी पक्षाच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो।